दसरा मेळावा कोणाचा ठाकरे की शिंदेंचा अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळावा आपणच घेणार आणि शिवाजी पार्क मैदानावरच घेणार असं ठणकावून सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नामशेष झालेले जंगली चित्ते कुणो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे भाचे असलेले अभिषेक बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलंय. राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या आजच्या प्रमुख घडामोडी. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी डिजिटल प्रभातच्या टॉप 10 न्यूज बुलेटिनमध्ये. शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यासाठी दावा केल्याने तेथे नेमका कोणाचा मेळावा होणार हा निर्णय अधांतरी लटकलेला असतानाच शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक आयोजित करून आपलाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचा शंखनाद केलाय. या मेळाव्यासाठी कामाला लागण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. सेना भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिवाजी पार्कवर आपलाच दसरा मेळावा होईल त्याविषयी कोणताही संभ्रम मनात ठेवू नका, जय्यत तयारीला लागा, पक्षाच्या अन्य संघटनांनाही बरोबर घ्या अशा सूचना केल्या आहेत. तुझ्या बापाच्या घरचं आहे का, अजित पवार भडकले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात येणाऱ्या आक्रमक विधानांवर टीका करताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा देखील तोल गेल्याचं पाहायला मिळालंय. बीड येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अजित पवार आक्रमक विधान करणाऱ्या सत्ताधारी आमदारांचा अक्षरशः बाप काढलाय. आमदार हातपाय तोडण्याची भाषा करतायत. त्यांच्या मेळाव्यात आमदारानं सांगितलं, विरोधकांचे हातपाय तोडा, कुणी तुमच्या मागे आलं तर मी उभा आहे, अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का, हे तुम्ही कसं बोलू शकता, असा जाब विचारताना अजित पवारांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालंय. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. नामशेष झालेले जंगली चित्ते कुणो राष्ट्रीय उद्यानात दाखल, पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला कार्यक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातून नामशेष झालेले जंगली चित्ते आज कुणो राष्ट्रीय उद्यानात सोडलेत. हे चित्ते नामबियातून आणले असून हा जगातील पहिला मोठा आंतरखंडीय वन्य मांस भक्षक स्थानांतरण प्रकल्प आहे. हे स्थानांतरण प्रोजेक्ट चिता अंतर्गत भारतात केले गेले. या 8 चित्त्यांपैकी 5 मादी आणि 3 नर चित्ते आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी चित्ता मित्र, चित्ता पुनर्वसन व्यवस्थापन गट आणि विद्यार्थ्यांशीही पंतप्रधानांनी संवाद साधलाय. 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं. सोडण्यात आलेले चित्ते नामिबियातील आहेत आणि त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत आणण्यात आलंय. माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं निधन. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव गावित यांचं शनिवारी नाशिक येथील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झालंय. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी माजी आमदार निर्मला गावित आणि मुलगा भरत असा परिवार आहे. ते तब्बल 9 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. त्यांनी 1980 ते 2009 या काळात आदिवासी बहुल नंदुरबार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2014 निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर गावित यांचा मुलगा भरत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर इगतपुरीच्या काँग्रेसच्या 2 वेळा आमदार राहिलेल्या कन्या निर्मला यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गावित यांनी 2004 मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि 2013 सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम केलं. माणिकराव गावित यांनी 1965 ग्रामपंचायतीपासून राजकारणात प्रवेश केला. पुढे त्यांना गृहराज्यमंत्री आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री काम करण्याची संधी मिळाली. संसदेतील सगळ्यात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवलं होतं. पोलिसांनी ठरवले असते तर 20-25 जणांचा जीव घेतला असता अभिषेक बॅनर्जी यांचं वादग्रस्त विधान. पश्चिम बंगालमध्ये 2 दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने मोठं आंदोलन केलं. यावेळी सचिवालयावर मोर्चा काढण्यात आला. अनेक ठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी काही ठिकाणी बळाचा वापर केला. मात्र त्यानंतरही भाजप आणि राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात, तरीही त्यांच्याकडून या प्रकाराबाबत संयमित स्वरूपाची प्रतिक्रिया आली आहे. मात्र ममतांचे राजकीय उत्तराधिकारी असलेले त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममतांच्या 2 पाऊल पुढे जात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की भाजपने राज्याबाहेरून गुंड बोलावून हे आंदोलन केलंय. दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस अजूनही सुरूच, सिसोदियांचा दावा. अमानतुल्ला खान यांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्यासाठीचे भाजपचे ऑपरेशन लोटस अजूनही सुरूच असून त्याअंतर्गत अमानतुल्ला खान यांना अटक करण्यात आली आहे असा आरोप त्यांनी लगावलाय. ओखला येथील आम आदमी पक्षाचे आमदार खान
यांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने दिल्ली बोर्डाच्या भरतीतील कथित अनियमिततेच्या संदर्भात अटक केली आहे. याबाबत बोलताना सिसोदिया यांनी हे गंभीर आरोप केलेत. सत्येंद्र जैन यांना अटक केली पण न्यायालयात त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. त्यांनी माझ्या निवासस्थानावर छापा टाकला, काहीही सापडलं नाही. नंतर त्यांनी कैलाश गेहलोत यांच्या विरोधात खोटा तपास सुरू केला आणि आता त्यांनी अमानतुल्ला खानला अटक केली आहे. ऑपरेशन लोटस प्रत्येक नेत्याला तोडण्यासाठी सुरू आहे असंही सिसोदिया म्हणालेत. प्रशांत किशोर भाजपचेच हस्तक, जेडीयू अध्यक्षांचा दावा. जेडीयू पक्षाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन यांनी म्हटलंय की राजकीय रणनीतीकारातून राजकारणी झालेले प्रशांत किशोर हे भाजपच्या षडयंत्राचा एक भाग म्हणून काम करतायत. त्यांना आमच्या पक्षाकडून कोणतीही ऑफर देण्यात आली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. प्रशांत किशोर हे राजकीय कार्यकर्ते नसून ते एक व्यापारी आहेत. मार्केटिंगच्या युक्तीवर त्यांचा सारा खेळ चालतो असा आरोपही त्यांनी प्रशांत किशोर यांच्यावर केलाय. त्यांच्या या विधानामुळे प्रशांत किशोर आणि नितीश कुमार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या बातम्या खोट्या ठरल्या असल्याचं मानलं जातंय. तेजस्वी यादव यांच्या अडचणीत वाढ. जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयची कोर्टात धाव. IRCTC मध्ये एका कथित घोटाळा प्रकरणात राजदचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना याआधी मिळालेला जामीन रद्द करावा या मागणीसाठी सीबीआयने कोर्टात धाव घेतल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. IRCTC ही रेल्वेशी संबंधित संस्था असून रेल्वेची हॉटेल्स आणि कॅटरिंग सेवा त्यांच्या अखत्यारीत आहे. या संस्थेची 2 हॉटेल्स खासगी कंपन्यांना चालवायला देताना त्यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असतानाच्या काळात हा घोटाळा झालाय असं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका सीबीआय अधिकाऱ्याला तेजस्वी यादव यांनी धमकावलंय, त्यामुळे त्यांना जामिनासाठी ज्या अटी घालण्यात आला होता त्या अटींचा भंग झाल्याने त्यांचा जामीन रद्द करावा अशी सीबीआयची मागणी आहे. नेपाळमध्ये दरड कोसळल्याने 17 जण ठार. नेपाळच्या पश्चिम भागात गेल्या 24 तासात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये किमान 17 जण ठार झालेत. नेपाळमधील सुदूर पश्चिम प्रांतातील अछाम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी या दरडी कोसळल्यात. या जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या विविध घटनांमध्ये किमान 17 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे असे प्रभारी मुख्य जिल्हा अधिकारी दीपेश रिजल यांनी सांगितले. हा जिल्हा राजधानी काठमांडू पासून 450 किलोमीटर अंतरावर आहे. विविध घटनांमध्ये जखमी झालेल्या 11 जणांना हेलिकॉप्टरमध्ये सुखरेत जिल्ह्यात हलवण्यात आलंय, तर मातीच्या ढिगाऱ्याखाली 3 जण दबले गेले असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जडेजाची अनुपस्थिती भारतासाठी धोकादायक. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आगामी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलाय. भारतीय संघातील तो एक महत्वाचा खेळाडू असल्याने त्याची अनुपस्थिती भारतासाठी धक्कादायक आहे असं मत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने व्यक्त केलंय. महेला जयवर्धनने म्हणालाय, भारताच्या फलंदाजीच्या क्रमवारीत जडेजा 5व्या क्रमांकावर फिट होता, तसेच तो चांगल्या फॉर्ममध्येही दिसत होता, तर हार्दिक पांड्या 6व्या क्रमांकासाठी योग्य होता. हे दोन्ही खेळाडू भारतासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात जी संघासाठी उपयुक्त ठरेल, पण रवींद्र जडेजा संघात नसणं हे भारतीय संघासाठी चिंतेचा विषय असल्याचं त्याने सांगितलं.